निंबाळा गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बुधवारी शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाचं आयोजन पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये वरिष्ठ पत्रकार माधवराव पाटील, पनवेल तालुका पत्रकार मंचाचे अध्यक्ष प्रशांत शेंडगे आदी मान्यवरांसहित पत्रकार, शिक्षक आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मला वाटतं आपण राजकारणात समाजकारणात किती काम केलं त्याची नोंद किती होते मला माहित नाही, पण शिक्षण क्षेत्रात केलेलं काम हे लोक विसरत नाही. मी असा विद्यार्थी पाहिला आहे का, आपण सगळे खाली टी व्ही बघता, लोकसभेचा सभापतीवरती बसतात, खाली पंतप्रधान बसलेले असतात, असा माणूस आहे का, त्यांच्या शिक्षकाच्या पाया पडताना पण बोलला याचा मला बरोबर घेऊन जायचे. शिक्षक किती मोठा असतो हे मी माझ्या अनुभवला, आई वडिलांपेक्षा शिक्षक मोठा असतो. शिक्षकही पण जबाबदारी वागलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. तुमच्या बाबतीत मी बोलत नाही, काही ठिकाणी आम्हाला बातमी छापला वाईट वाटतं काय शिक्षकांनी केलं, पण नाहीलाच असतो. पण या ठिकाणी आलो समाधान वाटतं. या ठिकाणचं सगळ्या ही सगळी तरुण मंडळी पाहिल्यानंतर खरोखर मनाला कौतुक वाटतं. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो तर ते ठीक आहे, जातील नारे वाटतील काय, त्यांचं जे बघतील त्यांची जबाबदारी यायच्या शाळेच्या, आमचा काय संबंध आहे, पण ही शाळा आमची आहे, या शाळेत ते शिकलेले असतील, हे ऋण ठेवण्याची आठवण आणि आठवणी ठेवण्यासाठी हे करतात. आणि अशा पद्धतीने आपण सर्व कमिटीने नारे नारायण असतील हे जे सहकार्य केलं, एक चांगला कार्यक्रम घडवून आम्हाला मदत केली. खेडेपाडे असं किंवा आदिवासी पाड्यांमध्ये किंवा कृष्णरोग वसाहत या सर्व ठिकाणी आम्ही विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असतो आमच्या ज्येष्ठ सल्लागार माधव पाटलांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आज या शाळेमध्ये आल्यानंतर आज खरोखर आम्हाला सगळ्यांना आनंद असा होतो की आम्ही जे सामाजिक किंवा मनापासून जे काम करत असतो त्याचा कुठेतरी आम्हाला हातभार लागतो. आजची जी नवीन पिढी घडणार त्याला आम्हाला त्यांच्यासाठी करताना थोडा खूप आनंद पण होतो आहे आणि एक अभिमान वाटते की यांच्यासाठी आम्ही काहीतरी करतो आहे. तसंच आज शाळे व्यवस्था अध्यक्ष करमळेकर हे नंतर उपसरपंच सिनार साहेब तसेच शाळेतल्या सर्व वृंद यांचे मी पनवेल तालुका पत्रकार मंचातर्फे मनापासून आभार मानतो की आज तुम्ही आम्हाला ही सेवा करण्याकरता एक संधी दिली. तसेच मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना विविध शालोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं.